पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. हे जे लफडे होतात, टाइमपास करणं होतं अनेकदा, ते का होतं? कारण आपल्या मनामध्ये असं बिंबवलेलं असतं किंवा कॉलेजमध्ये आपल्याला चिडवतात, शाळेमध्ये चिडवतात, तुला गर्लफ्रेंड नाही, तुला बॉयफ्रेंड नाही, तू किती मागासलेला आहे, आणि मग हम भी कुछ कम नाही. म्हणून मग दाखवण्यासाठी जणू काही शोपीस आहे, म्हणून मग एखादी मैत्रीण करणं, एखादा मित्र करणं, आणि आम्ही गर्लफ्रेंड आहो, बॉयफ्रेंड आहो म्हणून प्रेमाचं नाटक करणं असं करू नका. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नसणं म्हणजे काही कमीपणा नाही आहे किंवा मागासलेपणा नाही आहे. दुसरं, प्रेम म्हणजे पूर्ण आयुष्य नाही आहे, तो आयुष्याचा फक्त एक भाग आहे. अख्खं आयुष्य तुमच्यापुढे पडलेलं आहे, त्यात अनेक गोष्टी आहेत, प्रेम त्याच्यातला एक छोटासा भाग आहे. त्यामुळे संपूर्ण आयुष्य त्याच्याभोवती ओवाळून द्यायचं असं करू नका. तिसरं, प्रेमात पडणं फार सोपं आहे पण निभावणं कठीण आहे, ते लक्षात घ्या. गंमत नाही आहे प्रेम म्हणजे, सिनेमातलं जे प्रेम आहे, कथा कादंबऱ्यातलं प्रेम आहे, ते काय, ते पडद्यावरचा सिनेमा संपला की संपला. प्रत्यक्ष जीवन तसं नसतं. खूप वाटतं आपल्याला आम्ही प्रेमात पडलं पाहिजे, आणि प्रेमात जर पडले आहा हा काय आनंद होतो आपल्याला, पण त्या प्रेमाचा प्रवास पुढे सुरू ठेवावा लागतो, जबाबदारीने ते तो प्रवास निभावता आला पाहिजे आपल्याला. आपला आणि समोरच्या व्यक्तीला दोघांनाही सांभाळून घेता आलं पाहिजे, दोघांचे सन्मान राखता आला पाहिजे. आणि अजून एक गोष्ट, प्रेम म्हणजे दोघांचं आयुष्य एक नाही. माझं तुझं प्रेम आहे म्हणजे सर्व आता एकच असं नाही आहे. त्याचं व्यक्तिमत्व वेगळं आहे, तिचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. तिला तिचे छंद जोपासायचे आहेत, त्याला त्याचे छंद जोपासायचे आहेत. तिला तिचं कुटुंब आहे, त्याला त्याचं कुटुंब आहे. तिला जबाबदाऱ्या आहे, त्याच्या जबाबदाऱ्या आहे. तिचा अभ्यास आहे, करिअर आहे, त्याचा अभ्यास आहे, करिअर आहे. आणि प्रेमामध्ये हे सारी दुनिया छोडके चले हम नाही असं तुम्ही जाऊच शकत नाही. ते सिनेमातच होतं तसं. इथे तुम्हाला इतर अनेक जबाबदाऱ्या असतात. तुम्ही फक्त एकमेकांचे नसता, तुम्ही इतरांचे पण असता, तुमच्या आईवडिलांचे असता, बहीण भावंडांचे असता. आणि त्यामुळे फक्त एका व्यक्तीसोबतच माझं सारं आयुष्य मी आता गुंफवून टाकणार असं करू नका. अजून लक्ष द्या, एकमेकांना गृहित धरू नका. हे मन चंचल असतं. आणि या वयामध्ये अनेकदा तुम्ही ज्याला प्रेम समजता ते खरं प्रेम नसतं. अनेकदा असंही होतं की दोन मुलां, एक मुलगा आणि मुलीचं प्रेम आहे, आणि मग काही दिवसानंतर त्या मुलाला असं वाटतं की नाही बा, मी जे प्रेम समजत होतो ना नाही आहे. किंवा आता या कसोट्या आम्हाला प्रेमाच्या सांगितल्या, त्याच्यावरती तासून बघितलं तर लक्षात येतं की मी ज्याला प्रेम समजतो आहे ते प्रेम नाही आहे, केवळ आकर्षण आहे. किंवा त्या मुलीच्या ते लक्षात येतं, आणि मग ती मुलगी म्हणते किंवा तो मुलगा म्हणतो की नाही बा, आता आपण बंद करूया, मला आता प्रेम वाटत नाही आहे. आणि खरं प्रेम जेव्हा नसतं तेव्हा असा उभं घेतो एकमेकांचा. तर अशा वेळेला जबरदस्ती नको, गृहित धरायला नको की मी म्हणतो म्हणजे यांनी प्रेम केलंच पाहिजे. तर समोरच्याला, एकमेकांना गृहित धरू नका, पजेसिव्ह होऊ नका. पजेसिव्ह होणं म्हणजे खरं प्रेम नाही आहे. प्रेमामध्ये सतत गोडगोड बोलू असं नाही आहे, कधी कडवटही बोलावं लागतं. समोरच्या व्यक्तीचं चुकत असेल ती चूक दाखवून द्यावी लागते. एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहिजे. दोघांची मतं एकसारखीच असली पाहिजे असं नाही आहे. मतभिन्नता असू शकते, मनभिन्नता नको. प्रत्येकजण एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाची काही सामाजिक मतं असतात, काही राजकीय मतं असतात, काही धार्मिक मतं असतात, त्याचा सन्मान केला पाहिजे. पण तू असं, तुझे हे मत आहे म्हणजे तू चुकीचीच आहे किंवा तू चुकीचाच आहे अशा पद्धतीने हिणवणं, अपमान करणं ते नाही. तुम्हाला जर ते मत पटत नसेल तर मोकळेपणाने चर्चा करा की मला हे मत पटत नाही आहे, माझी ही कारणं आहेत. पण
अनादर करू नका, टोचून बोलू नका, तोडू नका त्याच्यामुळे. नंतर प्रेम आहे तर कृतीतून व्यक्त करा, हे मी अनेकांना सांगते आणि मी वैवाहिक जीवनातही सांगते, लग्न झालेल्या नवरा बायकोंनाही सांगते, मुलांना सांगते. अनेकदा ती बिचारी आई स्वयंपाक करते, तिची अपेक्षा असते की मुलांनी म्हणावं की आई छान झाली भाजी, नवऱ्यांनी म्हणावं की अगं छान स्वयंपाक झाला, पण अनेक घरात काही म्हणतच नाही. आणि मग ती आईच विचारते, अरे कशी झाली भाजी, कसा झाला स्वयंपाक, मग म्हणतात की हो छान झाला. पण जर तुम्ही ते आधीच म्हटलं असतं तर त्या बाईला किती आनंद झाला असता. किंवा अनेकदा असेही आहेत, आम्ही मुकाट्याने जेवतो आहे ना, याचा अर्थच चांगलं झालं. एखाद दिवशी चुकून मीठ जास्त पडलं की पटकन आपण ओरडतो, कधी तिखट झालं, कधी आवडीचा पदार्थ नाही झाला, चटकन आपण ओरडतो. तर प्रेम जर असेल तर कृतीतून व्यक्त करा, आणि ती कृती म्हणजे फार मोठी नाही आहे, फार मोठी कृतीची गरज नसते. समोरच्या व्यक्तीचा वाढदिवस लक्षात ठेवला, किंवा त्यांच्या घरी जर काही दुःखद घटना घडली तर आयदर SMS करणं, फोन करणं, किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटणं, किंवा एखाद्याच्या आवडीचा पदार्थ एखाद्या वेळेला घेऊन जाणं, हे कुटुंबामध्ये होऊ शकतं आणि प्रेमातही. समजा त्या मुलाला समोसे आवडतात आणि त्या मुलीने आठवणीने समोसे नेले ते एखाद दिवस त्याच्यासाठी की बघ तुला समोसे आवडतात ना, मी घेऊन आलेली आहे. किंवा आवडीचा रंग लक्षात ठेवणं, तर या गोष्टी अगदी छोट्या छोट्या कृती असतात. मोठ्या मोठ्या गिफ्ट्स दिल्या आणि मोठ्या पार्ट्या दिल्या आणि हॉटेलिंग करवलं आणि गाड्यांमध्ये फिरवलं म्हणजेच प्रेम असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमधनं प्रेम होतं. साधं तू किती दमली आहेस ना, किंवा तुला माझी काही मदत पाहिजे का, तुझ्यावरती अभ्यासाचं खूप ओझं दिसतं आहे, तुला माझी काही मदत हवी, मी काही समजावून सांगू. आता इतक्या छोट्या गोष्टी असतात की प्रेम आहे तर बोलून दाखवा, छोटीशी कृती करून दाखवा. खूप मोठ्या मोठ्या लंबे चौडे भाषणं देण्याची गरज नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं प्रेम असं आहे, माझं प्रेम तसं आहे, भाषणं द्यायची गरज नाही. नंतर विश्वास पाहिजे प्रेमामध्ये, आणि म्हणून मी जसं म्हटलं की खऱ्या प्रेमात विश्वास असतो, आकर्षणात विश्वास नसतो, संशय असतो. आणि म्हणून मग एकमेकांचे ईमेल, सोशल नेटवर्किंग साईटचे पासवर्ड ते एकमेकांना मागायला नको, एकमेकांचे मोबाईल चेक करायला नको, एकमेकांच्या पाठीमागे मग चौकशा करणं की तो कोणाशी बोलत होता, ती मुलगी कोण आहे, तो मुलगा कोण आहे, नाही. डिटेक्टिवगिरी तशी करायची नाही, खऱ्या प्रेमामध्ये विश्वास असतो. आणि हे सर्व करत असताना या वयामध्ये तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये असता किंवा आता का नोकरीवरती लागल्यानंतर समजा तुमचं प्रेम बसलं, तर प्रेम करताना डोकं ठिकाणावर ठेवा, मज्जा धमाल सर्व असते, पण हे सर्व करत असताना आपले पाय जमिनीवरती असून द्या, एकमेकांची आर्थिक बाजू समजून घ्या. अनेक मुलींना असं वाटतं की मला हा मुलगा छान हॉटेलिंग करवत आहे, मोठ्या मोठ्या गिफ्ट्स देत आहे, म्हणजे याचं माझ्यावर प्रेम आहे. एखादा मुलगा बिचारा असतो, गरीब घरचा असतो, तो काही त्या मुलीला एवढ्या मोठ्या मोठ्या गिफ्ट्स देऊ शकत नाही, पण त्याला त्या मुलीविषयी खरं प्रेम वाटत असतं. आणि ती मुलगी त्याला नाकारते केवळ की हा गरीब आहे, किंवा हा मला गाडीमध्ये नेत नाही, किंवा आम्हाला मोठ्या गिफ्ट्स देत नाही. तर एकमेकांची आर्थिक बाजू समजून घ्या, गिफ्ट म्हणजे प्रेम नाही, अजिबात नाही आहे. आणि मुलांना हेही लक्षात घ्या, इतक्यांदा तुम्ही लोक एकमेकांना प्रेम आहे म्हणून किंवा मित्रमैत्रीण आहेत म्हणून गिफ्ट्स देता, इतके महागमहाग गिफ्ट्स देता, इतके महागमहाग ग्रीटिंग कार्ड पाठवता, स्वतःच्या हाताने एक छोटंसं कार्ड नाही पाठवता येत. मोठं गिफ्ट देण्याचे जे एखादा छोटासा, मी जसं म्हटलं आवडीचा पदार्थ किंवा एखादं सुंदर फूल तुम्ही नाही देऊ शकत, हे गिफ्टसाठी पैसे कुठून येतात? तुम्ही कमवताय,
नाही, तुमचे आई वडील कमावत आहेत, ते तुम्हाला शिक्षणासाठी पैसे पाठवतात आहेत. एक एक पैसा जोडून कदाचित अंगावरती फाटके कपडे घालून ते तुम्हाला शिक्षणाची सोय करून देतात. आणि मग अशा वेळेला आपण त्यांच्या पैशावरती, त्यांच्या जीवावरती आपण मजा मारतो, समोरच्याला इम्प्रेस करण्यासाठी गिफ्ट्स देतो. आणि मग असं प्रेम आहे असं वाटतं. आणि समोरच्या व्यक्ती, तुम्ही जितक्या मोठ्या गिफ्ट्स दिल्या तितकं त्याला जर तो प्रेम समजत असेल, तर समजा की त्या समोरच्या व्यक्तीचं माझ्यावरती खरं प्रेम नाही आहे, त्याचं केवळ माझ्या गिफ्टवरती प्रेम आहे. आज मी गिफ्ट देतो आहे म्हणून ती व्यक्ती माझ्यावर प्रेम करते. उद्या दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने अजून मोठी गिफ्ट दिली तर त्याच्यासोबत जाईल. आणि त्यामुळे प्रेम म्हणजे गिफ्ट नाही. प्रेमामध्ये जबाबदारी पाहिजे. आपण ऑलरेडी याची चर्चा केली, ती जबाबदारी स्वीकारा. जेव्हा वेळ येते तेव्हा ती जबाबदारी स्वीकारायलाच पाहिजे. तेव्हा पडपुटेपणा करून चालणार नाही. प्रेमामध्ये 3G 4G आता 5G पण येत आहे, याची स्पीड नको, घाई नको. मग आम्ही सांगितलं, धो पडणारा पाऊस म्हणजे आकर्षण, आणि हळूहळू पडत मुरत जाणारा पाऊस म्हणजे प्रेम. त्यामुळे अजिबात घाई करायची नाही, वेळ जाऊ द्या. तुम्हाला जर एकमेकांविषयी प्रेम वाटतं, घाई गडबडीने कुठलीच गोष्ट करू नका. घाई गडबडीने प्रेम आहे म्हणून लग्न करू नका, कारण अनेकदा ते आकर्षण असतं आणि मग तुम्ही पस्तावता आणि मग घटस्फोटाचं प्रमाण इतकं आपल्या देशामध्ये सध्या वाढत आहे. त्याच्यामुळे तुम्ही शारीरिकदृष्ट्या सेपरेट होता, पण जे मानसिक आघात असतात ते मात्र नेहमीसाठी असतात. अनेक जण त्याच्यातनं सावरू शकत नाही. त्यामुळे वेळ घ्या आणि 3-4-5 वर्ष थांबा. आणि ते थांबल्यानंतरही जर तुम्हाला असं वाटलं की नाही आमचं प्रेम टिकून आहे, तर ते खरं प्रेम आहे. 1 वर्ष गेलं, 6 महिने गेले, संपर्क नाही, आणि मग तो मुलगा किंवा मुलगी दुसऱ्या कोणासोबत इन्वॉल्व्ह झालेलं आहे, म्हणजे ते खरं प्रेम नव्हतं. नंतर कामाच्या ठिकाणी कामाशी तडजोड नको. अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यासाशी तडजोड नको. करिअरचा विसर नको. नाही तर कामावरती तुम्ही आहात आणि मग तिथे तासनतास मोबाईलवरती बोलत बसणं किंवा इंटरनेटवरती संपर्क साधणं नाही. ते करत असताना काय होतं, ऑफिसच्या कामाच्या वेळेत तुम्ही करताय, म्हणजे तुम्ही तुमची जी कामाप्रती जबाबदारी आहे ती पूर्ण करत नाही आहे. तुमच्या अभ्यास आणि करिअरच्या वेळकडे दुर्लक्ष नको व्हायला प्रेमात. नाहीतर मग प्रेम आहे म्हणून बस सतत आठवणीत गुंगून राहायचं, किंवा परीक्षा आहे अभ्यास आहे सोडून नुसतं एकमेकांना भेटायचं, मजा करायची. नाही, तसं जर होत असेल तर तपासून बघा. खऱ्या प्रेमामध्ये तसं होणार नाही. आणि प्रेमात पडल्या पडल्या लग्न नको, कारण अनेकदा ज्याला तुम्ही प्रेम समजता ते प्रेम नसतं, ते आकर्षण असतं. आणि अजिबात घरातून पुष्कळ मुलं मुली मग घरातून पळून जातात आणि लग्न करतात. तुम्ही सर्वांनी सैराट सिनेमा पाहिला असेल, खूप सुंदर सिनेमा होता, खूप सुंदर गाणी होती. त्या सैराट सिनेमामध्ये काय दाखवलं, त्या दोघांचं प्रेम असतं, घरून लग्नाला विरोध असतो म्हणून ते पळून जातात, हैदराबादला जातात. आणि तिथे त्यांना एक छान ऑंटी मिळते आणि ती ऑंटी त्यांना मदत करते, त्यांना काम मिळवून देण्यात मदत करते, राहण्यासाठी मदत करते. प्रत्यक्ष जीवनात अशी ऑंटी मिळते का? मी वेश्यांसोबत काम करते आणि कितीतरी वेश्यांनी, सेक्स वर्कर्सनी मला सांगितलं आहे की मॅडम, माझ्यासोबत त्या मुलांनी प्रेमाचं नाटक केलं, लग्न करतो म्हणून आम्ही पळून आलो आणि सरळ त्या मुलांनी मला इथे वेश्यावस्तीमध्ये विकलं. आणि त्यामुळे प्रेमात पडल्या पडल्या लग्न नको, पळून जाऊन लग्न नको. वाट बघा. आर्थिक तुमची मजबूती असायला पाहिजे, भावनिक मजबूती असली पाहिजे, शारीरिक मजबूती असली पाहिजे, स्वतःच्या पायावर तुम्ही उभं राहायला पाहिजे. कारण लग्न म्हणजे गंमत नाही, लग्न म्हणजे कुटुंब होतं.
अनेक जबाबदाऱ्या येतात आणि त्यामुळे अशा गोष्टी पूर्ण पक्क्या झाल्याशिवाय खरंच प्रेम आहे आणि मग त्याच्यानंतर पूर्ण स्थिरस्थावर झाल्यानंतरच लग्नाचा विचार करा. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.